नमस्कार, मी सुनील। शालिनी प्लसच्या व्यक्तिविशेषमध्ये आपलं स्वागत। कोणतेही कार्य हे अडथळ्याविना पार पडत नाही। शेवटपर्यंत जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळतं, आणि हे अगदी 100% खरं ठरलंय ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या बाबतीत। खळखळत्या पाण्यासारखं व्यक्तिमत्व म्हणजे पवारसाहेब। ज्या प्रकारे पाणी हे कुठल्याही अडथळ्याला बांधील नसतं, ते बाटलीत भरलं की ते बाटलीचा आकार घेतं, ते माठात भरलं की ते माठाच्या आकारात येतं। कुठल्याही अडथळ्यांना घाबरून न जाता अगदी निखळपणे ते पुढे वाहत जातं। अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब हे देखील आहेत। या निखळत्या अशा व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस। शरद पवार साहेब यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या काठेवाडी येथे झाला। शरद पवार यांचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 3 आदर्श आहेत। पवारांचे आई वडील गोविंदराव आणि शारदाबाई हे तसे पुरोगामी विचारांचे। शारदाबाई आणि मोठे बंधू आप्पासाहेब यांच्या बुद्धिनिष्ठ स्वभावाने शरद पवारांवर चांगली छाप पडली। ते शिक्षणासाठी पुण्यात आले तेव्हा 1956 त्यांनी गोवा मुक्त सत्याग्रहाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आणि येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली। त्यानंतर कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले। विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केलं। पवारांनी त्या प्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले। एकूणच काय तर त्यांना बाळाचे पाय हे पाळण्यातच दिसू लागले होते। त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला। चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले। त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटी दरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलवून त्यांना अनेक वेळा मार्गदर्शनही केली आहेत। यशवंतराव चव्हाण यांचे वरदहस्त लाभणे ही पवारांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना ठरली। यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले होते, त्यामुळे यशवंतरावांसारखा राजकारणात निपुण आणि रुजलेला गुरु लाभणं हे पवारांच्या आयुष्यातली महत्वाची गोष्ट ठरली। वयाच्या 20-22 पवारांना असे महान व्यक्तिमत्व गुरु म्हणून लाभले आणि येथूनच त्यांच्या यशाची पायाभरणी। गेली काही वर्ष मध्यवर्ती सरकारच्या मदतीनं आणि धोरणानुसार काही जिल्हे साक्षर करण्याच्या संबंधीच धोरण स्वीकारलं, त्याच्यामध्ये यश चांगलं आलं। गुणवत्तेच्या बाबतीत ज्या प्रकारची व्हायला पाहिजे ही जी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे, त्या अपेक्षेची काही पूर्तता होणार नाही। आणि म्हणून या प्राथमिक क्षेत्रामध्ये अधिक लक्ष द्यावं लागणार। चित्र काही चांगलं नाही। आता प्राथमिक शिक्षणाच्या साठी शिक्षण आयोग नेमलेला होता, मला वाटतं त्याचा पहिला रिपोर्ट सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही मूलभूत विचार केलेला आहे आणि राज्य सरकार सुद्धा त्या सूचनांच्याकडे गंभीरपणाने दखल घेत आहे, ही चांगली गोष्ट आहे। या सगळ्या सामान्य परिस्थितीतल्या मुला मुलींच्यातून एक महान व्यक्तिमत्व आपण तयार करू शकतो ज्ञानाच्या माध्यमातून। ही भूमिका घेऊन जर अण्णा निवड्या हिशामध्ये काम केलेलं असेल तर तो महान कर्तृत्व संपन्न विद्यार्थी तयार किंवा विद्यार्थिनी तयार करण्याच्या साठी शिक्षकाचा अवकाश सुद्धा तेवढा असण्याची गरज आहे। आपण यंत्रणा खूप केली, मला वाटतं की पंचायत समितीमध्ये शिक्षणाच्या साठी गट शिक्षणाधिकारी स्वतंत्र नेमलेलं, अपेक्षा आपली असती त्यांनी शाळेमध्ये जावं, कामकाज बघावं। पण इथं बरेच आपण सगळी मंडळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातून काम करून पुढे गेलेली आहेत आणि जवळपास सगळ्यांना ठाऊक आहे या गट शिक्षण अधिकारी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये महिन्यातून सर्व शिक्षकांना बोलवत असतो शेरे बुकाची बुक घेऊन। आणि
सध्याच्या राजकारणामध्ये सलग 50 वर्ष काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे। हे सामान्य माणसाच्या आवाक्यामधलं नाही। 1988 ते 1995 हा कालखंड शरद पवार साहेबांनी चांगलाच गाजवला। त्या कालखंडामध्ये काम करणारे शरद पवार आणि त्यानंतरचे शरद पवार यांच्यामध्ये खूप बदल दिसून येतो। पवार यांच्या कालखंडामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण कसं बदललेलं आहे, याची दिशा कशी असावी, यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांनी विशेष अधिकार दिले, त्यासोबत त्यांनी महिलांनाही 33% आरक्षण दिलं। यावरूनच ते स्त्री पुरुष समानतेचा पाठिंबा देतात याचं दर्शन घडतं। अशा या अप्रतिम व्यक्तिमत्वाबद्दल अगदी दुसऱ्या पक्षाचे लोकसुद्धा गुणगान गातात। पवार साहेबांबद्दल त्यांच्या मनात किती आदर आहे हे यातून स्पष्ट होतं। यशवंतराव चव्हाण यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले होते, तर काही वेळे ते भारताचे संरक्षण मंत्री सुद्धा होते। यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणूनही ते ओळखले जातात। ते प्रागतिक विचारसरणीचे होते, उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे। अशा या महान व्यक्तिमत्वाचे शरद पवार हे मानसपुत्र म्हणूनही ओळखले जाऊ लागले। वयाच्या 24व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले। त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले। शरद पवारांनी आपल्या गुरूंच्या पावलावर पाऊल टाकत समाजातील विविध भागातील लोकांची मनं जिंकली। सर्वप्रथम 1967 राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले। श्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्या राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या 29व्या वर्षी झाला। 1972 आणि 1978 सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले। 1978 सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले। यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हे सुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते। 18 जुलै 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला। पवारांबरोबरच काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार, काँग्रेस पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दलाच्या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले। शरद पवार हे राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते। 1980 साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली, त्यामध्ये पवारांचे सरकारही बरखास्त झाले। जून 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या। काँग्रेस पक्षाने 288 पैकी 186 जागा जिंकल्या आणि बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले। शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते। 1991 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पवार संरक्षण मंत्री पदाचा कार्यभार हाती घेण्यासाठी दिल्लीला गेले। त्यावेळी खऱ्या अर्थाने इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती। जयंतरावांनी आता आपल्या भाषणामध्ये सांगितलं की एका बाजूने ते थोर स्वातंत्र्य सेनानी होते आणि दुसऱ्या बाजूने समाज परिवर्तनाचा विचार हा प्रत्यक्षपणाने कृतीमध्ये आणण्यासाठी मोलाची कामगिरी त्यांनी केलेली। नाशिकचा सत्याग्रहाच्या संदर्भातलं जे धोरण जाहीर झालेलं होतं मंदिर प्रवेशाच्या बद्दलच आंबेडकरांचं, त्याचा पुरस्कार जाहीरपणाने त्यांनी केला। दलितांना बरोबर घेऊन सामुदायिक भोजन आपण प्रत्यक्षपणाने कृतीमध्ये आणली पाहिजेत यासाठी त्यांनी प्रत्यक्षपणानं कृती केली, पावलं टाकली भक्कमपणानं। रत्नागिरीमध्ये पतित पावनाचं मंदिर स्थापन करून दलितांना मुक्तपणानं मंदिर प्रवेश आपण देऊ शकतो अशा प्रकारचं चित्र त्या परिसरामध्ये निर्माण झालं। स्वतःच्या कुटुंबामध्ये भंगी समाजाच्या मुलाला आपल्या सेवेमध्ये सहभागी करून कोणी दलित असेल, कोणी उपेक्षित असेल, त्याला घराचे दरवाजे बंद ठेवणं, याचा अर्थ आपण आपला समाज दुबळा करणं अशा प्रकारची भूमिका आहे ही त्या ठिकाणी प्रकर्षानं मांडण्याचं काम त्या काळामध्ये सावरकरांनी केलेलं होतं। सावरकरांनी परिवर्तनाची चळवळ मजबूतीनं उभी केली। हा जातीय भेद गाजला पाहिजे या प्रकारची स्वच्छ भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली। हिंदुत्वाच्या संदर्भातलं व्यापक चित्र त्यांनी समाजाच्या समोर मांडलेलं होतं। हिंदुत्व याचा अर्थ तो काहीतरी मर्यादित धर्मापुरता अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्तींची सुद्धा मनापुढे मांडली नाही। संपूर्ण या भूमीचा निष्ठा ठेवणारा जो कोणी भारतप्रेमी असेल तो खऱ्या अर्थाचा हिंदुत्व
महत्त्ववादी आहे अशा प्रकारची एक नवीन व्याख्या त्या काळामध्ये स्वातंत्र्यवीरांनी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेली होती. पुनरावृत्ती म्हणजे पंतप्रधान पदाने दिलेली हुलकावणी. ज्या प्रकारे यशवंतराव चव्हाण यांना सर्व सामर्थ्य असूनही इंदिरा गांधींसमोर पंतप्रधान पदासाठी माघार घ्यावी लागली होती, त्याचप्रमाणे पवारांसोबतही तेच घडलं. March 1990 ते July 1991 दरम्यान मुख्यमंत्री पदाची तिसरी टर्म पूर्ण करत असतानाच पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. राजीव गांधी यांच्या अचानक जाण्याने राजकीय वर्तुळात एक पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी शरद पवार भरून काढतील असे अनेकांना वाटले होते, कारण पवारांचे देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. पण पवारांच्या जवळच्याच लोकांनी दगाफटका केला आणि पवारांना संरक्षण मंत्रीपदावरच समाधान मानावं लागलं. तेव्हापासून ते आजपर्यंत पवारांना राजकीय राजकारणात नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाहीये. शरद पवार हे दिल्लीत जम बसवत असतानाच महाराष्ट्रात परत आल्याने काँग्रेसच्या राजकारणात त्यांना स्वतःचा प्रभावशाली असा गट तयार करता आला नाही. जो उन्होंने अनाउंस किया इथेनॉल 10% ब्लेंडिंग करने के बारे में, मेरा सवाल ये है, ये बात सच है कि उन्होंने ये कहा कि जब तक मिल मालिक ये कमिट नहीं करते किसानों को ये हम कीमत देंगे तब तक मैं ऑर्डर नहीं निकालूंगा. आज स्थिति ऐसी है, उन्होंने और अनाउंसमेंट की मगर ऑर्डर नहीं इशू की. जब तक ऑर्डर नहीं इशू होती तब तक ये कीमत देने की ताकत मिल में होती नहीं. ये ऑर्डर इश्यू कर दिल्लीतील एका कार्यक्रमात गेल्या वर्षी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी म्हणाले होते, भारताला जागतिक स्तरावर अन्नधान्य निर्यात देश बनवण्यात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे. शरद पवार यांचे देशासाठी अनन्यसाधारण योगदान आहे. केंद्रीय कृषी मंत्री म्हणून सलग 10 वर्ष काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केलं आहे. एकेकाळी भारताला तांदूळ आयात करावा लागत असे. देशाची या गंभीर समस्येतून मुक्तता करण्यासाठी पवारांनी वैज्ञानिक आणि तज्ज्ञांची मदत घेतली, याकरता शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. याचा परिपाक म्हणून जगात प्रथम क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश म्हणून भारताची नवी ओळख त्यांनी निर्माण केली. जागतिक स्तरावर गहू निर्यातीतही देशाला अव्वल स्थानावर त्यांनी पोहोचवले आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, शरद पवार यांचा मूळ पिंड हा रचनात्मक आहे, त्यामुळे ते राजकारणातही रचनात्मक काम करू शकले. देशाच्या राजकारणात सतत 5 दशकं वावर असणारे पवारांचे आयुष्य देशसेवेसाठी परिपूर्ण समर्पित राहिले आहे. विकल्प दे सकते इस बारे में हमारे मन में बिल्कुल साफ राय. जो हमारे साथी इस काम के लिए हमें सहयोग देने वाले हैं, सभी ने मिलकर इस पर बात की और जैसे लालू प्रसाद यादव जी ने कहा, कि देश के ऊपर जो बोझ हुआ है सरकार का, वो सांप्रदायिक सरकार जाने के बाद हम 5-1 घंटे में बैठकर इससे रास्ता निकालेंगे और देश के सामने एक विकल्प देंगे. डोंट डिस्टर्ब हिम प्लीज. नो डोंट डिस्टर्ब हिम. ये विश्वास दर्शक प्रस्ताव की नौबत आई कैसी? लोग वो है जो हमने कहा है 5 मिनट तो 5 मिनट, 1 मिनट में हम लोग चित करते हैं. प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेही शरदचंद्रजी पवार खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर राज्यातील नव्हे तर देशाचं एक
ज्येष्ठ आणि ज्याला ज्याला संसदीय राजकारणाचा संपूर्ण असा खूपसा दांडगा अभ्यास असलेलं हे व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणाल तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सध्या ज्या राजकारणाच्या पटलावर जी ज्येष्ठ नेतृत्व मंडळी आहे म्हणता आपण म्हणू त्यामध्ये खऱ्या अर्थाने शरद पवार साहेबांचा खूप मोठा वरचा क्रमांक लागतो. आणि मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाताना त्यांनी जी इतर पक्षीय किंवा इतर सर्व व्यक्तींशी समाजातल्या सर्व स्तरावरती असलेली विरोध बाजूला सारूनसुद्धा जी मैत्री आणि संवाद साधण्याची त्यांची जी कौशल्य प्रणाली आहे ती खूप अशी जमेची बाजू म्हणावी लागेल राजकारणामध्ये. आणि त्यामुळे दोन पक्षातलं दोन विरोधातलं जे काही राजकारण असतं त्याच्यामध्ये कुठेही अस्पृश्यता निर्माण होणार नाही. आपल्या पक्षाचं स्वतःचं धोरण आणि इतर पक्षांच्या धोरणामध्ये ज्या ज्या वेळेस कुठे गफलत होत नसेल तर विरोधाला विरोध न करता तो विरोध समजावून घेणे आणि त्या पद्धतीने काम करणे याच्यामध्ये शरद पवार साहेबांसारखा हातखंडा मला वाटत नाही की देशाच्या राजकारणात कुणाकडे असेल. अतिशय कट्टर विरोध असणाऱ्या मंडळींशी सुद्धा खाजगीरित्या पवारसाहेब अतिशय मैत्रीपूर्व संबंधांमध्ये संवाद साधतात आणि त्या संवादातून देशाला राजकारणाला आणि इतर पद्धतीला ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण सलोख्याचं आनंदाचं आणि समजूतदारपणाचं जावं यासाठी मला असं वाटतं पवारसाहेब खूप वरच्या स्थानावर आहेत. मला असं खूपसा पवारसाहेबांचा बरोबर राहण्याचा योग नाही आला. परंतु एक मी सांगेल की जो मला माझ्या आयुष्यात दोन तीन प्रसंग आले त्या दोन तीन प्रसंगामध्ये मी जे पवारसाहेबांना अगदी जवळून पाहिलं त्याच्यामध्ये असतं की त्यांच्यात असलेला स्वतःचा एक नीटनेटकेपणा आणि समोर ज्या व्यासपीठावर आपण बसलो आहे त्या व्यासपीठावर स्वतःपेक्षाही ज्या विषयावरती ते व्यासपीठ आहे त्या विषयाची समजून घेण्याची प्रणाली आणि त्या ठिकाणी आपण असलेली वेळ खूप अशी वेळ आहे की ते मामियाला दुसरा कार्यक्रम म्हणून न निघून जाता आपण प्रमुख पाहुणा असून देखील इतर वक्त्यांचं म्हणणं काय आहे इतर वक्ते त्यांचं मुद्दे कसे त्या विषयाचे मांडतात यावर खूप बारकाईने असं लक्ष देऊन त्याच्यातले जे प्रमुख मुद्दे आहेत ते त्यांची जमेची बाजू आहे की ते आपले आत्मसात करतात त्या समोरच्या माणसाला समजून घेतात त्या विषयाला समजून घेतात आणि असलेली त्यांची समजा त्यांच्याकडे निवेदन जरी आलं तर खूप काटेकोर पद्धतीने त्या निवेदनावरती मी जे अनुभवलं आहे की खूप असं शांततेत त्याच्यातलं काय महत्त्वाचा भाग आहे त्याला अधोरेखित करताना अगदी व्यवस्थितपणे ते आधुरिक करताना त्याला अंडरलाईन करणे त्याला उभा दंड मारणे म्हणजे अगदी ग्रॅमॅटिकल बघितलं तर अतिशयोक्ती किंवा त्याची एक वेगवेगळे असं करणे मुद्दे हे खूप मी जवळून पाहिलं की त्यांच्यात ते खूप असं यशस्वीपणे ते हाताळतात ही त्यांची एक खूप मज्जमेची बाजू आहे. आपल्या मित्रत्वाला कधीही सुद्धा म्हणजे कमी पडून दिलं नाही आणि सातत्याने त्यांची म्हणजे एवढ्या उंचीवर आकाशापर्यंत उझेप घेतलेला मनुष्य जमिनीवर असतो मैत्रीत्वानं आता कसं जपावं आणि संबंध कसे जतन करावं ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ते त्यांच्या ग्रुपला सातत्याने भेटतात हा एक त्यांचा घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि एवढ्या उंचीवर गेलेला मनुष्य म्हणजे जशी उंच आकाशी गार घेते झेप परंतु तिचं लक्ष आपल्या घर सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जावे आणि त्यांना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांना उच्च पदावर येणाऱ्या काळात बघण्याची संधी मिळू अशा पद्धतीचे परमेश्वर शंकराजी माझे संबंध काही बराबर नाही असं वाटल्यानंतर साहेबांनी मला ओढलं आणि त्यांनी सांगितलं म्हणून तुम्हाला माझं काम करायचंय. मी त्यांना सांगितलं साहेब काय तुम्हाला काय पाहिजे ते मी देतो म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ तुम्हाला कुठली जागा असेल ते मी देतो तुम्हाला. मी म्हणलं साहेब मला जागा वगैरे किंवा पद वगैरे नको आहे माझ्या गावाला पाणी द्यायचं आहे आणि 22 गावाला पाणी शेतीला द्यायचंय हे जर तुम्ही काम करायचं कबूल करत असला तर मी तुमच्या पक्षाचं काम उद्यापासून करायला तयार आहे. एकुलता एक मी कार्यकर्ता त्यांचा त्यावेळचा एकटाच कामाला लागलो त्यांनी मला ते कबूल केलं तुम्हाला पाणी वर्षात ह्या 6 महिन्यात देतो तुम्ही कामाला लागा 22 गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवतो तुम्ही कामाला लागा माझं काम केलं पाहिजे तुम्हाला. त्यावेळेपासून मी त्यांचं काम करतोय. आज 44 वर्ष माझ्या कामाला त्यांची मैत्रीला झालेली आणि त्या मैत्री टिकवण्याच्या दृष्टीने साहेबांनी प्रयत्न केलेत मी केलेत आजही मी जातो येतो. काही वेळेला मला सभेला गेलो तर लोकांना वाटतं की आता साहेबांचा उद्या 78वा वाढदिवस साजरा होतोय. साहेबांचे आपण जवळचे सहकारी आहात आपल्या आपल्याला पवार साहेबांबरोबरच्या काही जुन्या आठवणी जुने किस्से काय आठवत आहेत का ते कसं आहे की पवारसाहेबांच्या वडिलांनी सुरुवातीला कारखान्याचे छत्रपती कारखान्याचे फाउंडर होते त्यामुळे आमचा त्याचा संबंध जवळचा यायचा
आणि ज्यावेळेस चेतेशाचा सदस्यत्वा इलेक्शन जाहीर झालं, संपूर्ण मंडळी आम्ही तेवढे चेका पक्षाचे होतो आणि त्यांचे जे बंधू होते थोरले त्यांच्या हाताखाली आम्ही म्हणजे वसुंधराव पवारांच्या बरोबर लहान असताना आम्ही त्यांचा प्रचार करायचो. वसुंधराव पवार लोकसभेला असताना तोपासून संबंध आमचा जवळचा आला. नंतर कारखान्याचे जे ओपनिंग झाल्यानंतर ते फाउंडर होते गोविंदराव पवार आणि सदस्यत्वा ज्यावेळेस यांना इलेक्शनला तिकीट मिळलं तेव्हा आम्ही त्यांच्यावरून काम करायचो आणि संपूर्ण त्यावेळेस काँग्रेस पक्ष झालो जागेवर. तर त्यावेळेचा प्रचार असा होता की प्रत्येकजण आपापली घरची बाकरी घेऊन बाकरी बांधून सकाळपासून जायचं, प्रत्येक घरच्या घरी फिरायचं आणि कुठतरी गावाच्या एखाद्या लांब लिंबाई झाडाखाली किंवा आंबाच्या झाडाखाली जेवण करायचो आणि प्रत्येक पुन्हा घरटी घेऊन फिरायचो आणि संध्याकाळी कुठतरी गावात सभा घ्यायची येते. परंतु त्यावेळेच्या प्रचाराला खर्च कमी यायचा, उमेदवाराला कुणीही काही पैसे मागित नव्हतं किंवा मला चहा पाला किंवा काही जेवण द्या असं काय म्हणत होते. स्वतः आपापल्या स्वखर्चानी सायकल चालत म्हणा असा प्रचार करायचो. गाडी नव्हती, कुठलं काय नव्हतं, साहेब स्वतः सायकली उपर चार साहेब स्वतः कधीतरी यायचे जीपमध्ये यायचे फक्त साहेब आणि संध्याकाळच्या सभेला जीपमध्ये यायचे. साहेबांचे बंधू आप्पासाहेब पवार हे आमच्याबरोबर असायचे, आम्ही त्यांच्याबरोबर प्रत्येक रोटोवर यायचो प्रत्यक्षाने. उदाहरणार्थ रोडलेवाडी, सोलगाव, धारगडवाडी, देखळवाडी, काटिलेवाडी, इकडे गुणवडी हे आमचा जे पैसे कुठे भाग होता ते आमच्याकडे होतं. त्याने प्रचार करायचो, पैसे कुठलाही खर्च करीत नव्हतो. आणि आता जर गेलं आपण बघितलं तर आताचा प्रचार हायप आहे, लोकांना प्यायला लागतं, जेवण त्याला दहा पद्धतीने लागतं, त्यामुळे प्रचाराला भयंकर खर्च आहे. त्यावेळेस संसदच्या इलेक्शनला कुणी फक्त उमेदवार बघायचे, हा चांगला आहे का वाईट आहे त्याला बघून ते मतदान करायचे. आणि आत्ता काय चालले सगळे पैशावर चालले ते आणि पैशावर चालले असल्याकारणानं उमेदवाराला किंमत कमी, पैशाला किंमत जास्त आणि प्रचार मोठा हाय पाहिजे. गाड्या पाहिजे त्यांना, संध्याकाळचं जेवण पाहिजे, दारू पाहिजे, मटण पाहिजे, असं करून प्रचार त्यांचा व्हायचा त्यावेळेस. आमचा जे कार्यकर्ता मुरुदर राऊत म्हणून वारला होता आणि त्यावेळेस कारखान्याचा प्रचार होता, साहेब प्रचार आले होते शरद राऊत. किती साली साधारण बघा हे ऐंशी नव्वद साली वारला असेल ती. तर प्रचार चालू असताना सभा बंद पाडून ते पुढे मैत्रिणी ते हजर झाले. त्यावेळी साधा कार्यकर्ता, लहान कार्यकर्ता म्हणजे कुठल्याही कार्य कुणाच्या कार्यकर्ते जे काही समजा चुकडुकड असले जाऊन आस्ते जाऊन चौकशी करायची, प्रत्येकाच्या घरी जाऊन बाबा काय झालं किंवा काय नाही, कोण आजारी असलं तर त्याला बाबा आर्थिक मदत समजा सांगून बिघून अशी व्यवस्था करायची. नेता देशाच्या पातळीवर पवारसाहेब एवढा दुसरा आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणून महाराष्ट्रातून जे काही आपण नेतृत्व आज आदरणीय पवारसाहेबाचं पाहतो असा नेता महाराष्ट्रात पुढच्या 50 वर्षामध्ये तयार होणार नाही अशा प्रकारचं गाढा अभ्यास असणारे आदरणीय पवारसाहेब यांना परत एकदा देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना होवो आणि त्याचा फायदा राष्ट्र घडवण्यामध्ये होईल म्हणून आदरणीय पवारसाहेबांना 78व्या वाढदिवसानिमित्त माझ्या वतीनं त्यांना अभिष्टचिंतन. मराठी माध्यमामध्ये बातमीसाठी किंवा न्यूजसाठी अनेक चॅनेल्स आहेत, परंतु ग्रामीण आणि शहरी जगतामध्ये सर्वसमावेशक सर्व बातम्या सर्वांच्या समोर येण्याच्या दृष्टीनं शालिनी प्लस हे नवीन चॅनेल आता लोकांच्यापर्यंत पोहोचतंय ही एक समाधानाची बाब आहे. विशेष करून ग्रामीण भागामध्ये सामान्य माणसांचे अनेक प्रश्न आहेत, सार्वजनिक आहेत, वैयक्तिक आहेत, निरनिराळ्या गोष्टी या ग्रामीण जगताच्या शहरी आणि इतरांच्या समोर येण्यासाठी थोडा विलंब लागतो, परंतु मला खात्री आहे की शालिनी प्लस या चॅनेलमार्फत ग्रामीण जगताच्या विविध समस्यांना निश्चितपणे न्याय मिळेल. शहरी आणि ग्रामीण अशी आता जी दरी वाढत चाललेली आहे ती दरी कमी करण्यासाठीसुद्धा या चॅनेलचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. शहरामध्ये चाललेल्या उलाढाली, शहरामध्ये चाललेले निर्णय उपक्रम किंवा नवीन बाबी हे ग्रामीण जगताला समजावेत आणि ग्रामीण विभागातले विविध प्रश्न आणि समस्या शहरी जगताला समजावेत अशा दोन्हीचा दिवा साधण्यासाठी हे चॅनेल निश्चितपणे महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडेल अशी माझी खात्री आहे. माझ्या मतदारसंघामार्फत आणि व्यक्तिशः आमच्यामार्फत या मराठी माध्यमाच्या या चॅनेलला आमच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचे नेते
जानते राजे शेतकऱ्यांचे कैवर यांचा आज वाढदिवस आहे. पवारसाहेबांच्या जीवनावर बोलत असताना गावागावातल्या कार्यकर्त्यांची कायम ओळख ठेवणारे व्यक्तिमत्व, सामाजिक प्रश्नाची जाण असणारं व्यक्तिमत्व, शेतकऱ्यांचं दुःख जाणणारं व्यक्तिमत्व आणि कुठं काय काम केलं पाहिजे ज्यामुळं समाजाचं हित होईल असा विचार करणारं हे एक वेगळं नेतृत्व आहे. आयुष्याच्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये माणसं जोडणं, नुसतं जोडणं नाही तर त्याला टिकविणं, मला वाटतं हे फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी खूप माणसं उभं केली. सांस्कृतिक, साहित्य, संगीत, क्रीडा ह्या सगळ्या क्षेत्राला राजकारणाच्या पलीकडे जाऊन साहेबांनी न्याय दिला, मला वाटतं त्यांचं वेगळं हे वैशिष्ट्य आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा देशातला हा एकमेव नेता आहे की तो एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊनसुद्धा त्यांचे पाय जमिनीला आहेत आणि सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप देण्याची ताकद आहे. डॉक्टर विमल मुंदडांना नुसती संधीच दिली नाही तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याला मोकळेपणानं संधी दिली म्हणून मुंदडा घराण्याचं नाव महाराष्ट्रात झालं हे आम्ही कधीही विसरणार नाही. म्हणून पवारसाहेबांच्याकडं बघत असताना त्यांचं कार्य यशवंतराव चव्हाण ट्रस्टच्या माध्यमातून, सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून काम करणं असेल, कबड्डी स्पर्धा असेल, क्रिकेट असेल, ह्या सर्व खेळाच्या माध्यमातून त्यांचं लक्ष देणं असेल, मला वाटतं हे वेगळं वैशिष्ट्य असलेलं नेतृत्व आहे. ह्या नेतृत्वाला तुम्ही आम्ही सर्वांनी जपलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे आणि त्यांच्या ताकदीचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सर्वांनी करून घेणं गरजेचं आहे. मला वाटतं सहज भेटणारं, सहज प्रश्नाची आणि कुठलंच असा प्रश्न नाही की साहेबाकडं गेल्यानंतर त्याचं उत्तर मिळत नाही. मला वाटतं विकासाची दृष्टी, सामाजिक बांधिलकीची दृष्टी, शेतकऱ्यांना काय लागतं, शेतकऱ्यांसाठी काय करावं लागतं, मला वाटतं ते त्यांनी केलेलं आहे. महिलांना 33% राजकारणामध्ये संधी देणारं एक पुरोगामी नेतृत्व, जातीपातीच्या पलीकडे जाऊन कार्यकर्त्याला न्याय देण्याची ताकद असलेलं हे एकमेव नेतृत्व आहे. मला वाटतं त्यांचा वाढदिवस हा वाढदिवस नाही तर त्यांच्या कामाची कायम आठवण ठेवून त्यांच्यावर पावलावर पाऊल टाकून विकासाचं काम करण्याची दिशा देणारं हे आगळं वेगळं नेतृत्व आहे. म्हणून पवारसाहेबांवर बोलणं तेवढं कमी आहे. पवारसाहेबांची दृष्टी, पवारसाहेबांचे विचार आणि पवारसाहेबांचा सहवास आणि त्यांची पाठीवरली थाप ज्याला मिळेल तो नशीबवान आहे. त्यात आमचं घरही त्यात नशीबवान आहे की त्यांची साथ आणि ताकद आम्हाला काय मिळाली. मला वाटतं आज दुष्काळी परिस्थिती आहे, 1972 वाईट काळ आहे. 1972 खायला नव्हतं पण पाणी आणि चारा होता. आज पाणीही नाही आणि चाराही नाही आणि वर्ष कसं शेतकऱ्याचं जाईल आणि व्यापार आणि शेतकऱ्यांचं पीक नाही म्हणून व्यापार सगळे थंड झालेत. अशा वेळेस मार्ग काढण्याची ताकद असलेला एकमेव नेता म्हणजे माननीय पवारसाहेब आहेत. अडचणीतून मार्ग काढावा आणि रडणाऱ्याला हसवावं अशी ताकद असलेल्या नेत्याचा वाढदिवस मला वाटतं आमच्यासाठीही पर्वणी आहे. पण आमच्या नेत्यांनी सांगितलं की दुष्काळ असल्यामुळं वाढदिवसाचे हे करू नका, तरीसुद्धा आम्ही आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताईंनी सांगितलं होतं की युवा कार्यासाठी कार्यक्रम ठेवा म्हणून आम्ही ते आधी जाहीर केल्यामुळं केलं आहे. परंतु पवारसाहेबांचा वाढदिवस हा मला वाटतं त्यांच्या जीवनाला परत एकदा आपण आठवा म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याची उजळणी करणे आणि परत त्या कार्याला समाजाची गरज, आजही त्यांच्या कार्याची समाजाला गरज आहे, त्यांच्या नेतृत्वाची, त्यांच्या विचाराची आणि त्यांच्या विकास कामाची मला वाटतं समाजाला गरज आहे. मी मुंदडा परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस केज मतदारसंघाच्या वतीनं पवारसाहेबांना आपल्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला कायम मिळो हीच अपेक्षा करतो. आज या भारतातलं एक दिग्गज नेतृत्व आणि ज्यांना सामान्य माणसाचा जाणता राजा असं म्हटलं जातं ते आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा जन्मदिवस मी आदरणीय साहेबांना 244 करमाळा आणि माढा मतदारसंघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. साहेबांना दीर्घ आयुरारोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. साहेबांच्या सोबत म्हणण्यापेक्षा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या छत्रछायेखाली काम करत असताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.
आणि प्रत्येक वेळेला साहेबांची काम करण्याची पद्धत, त्यांचा उरक, त्यांचा उत्साह, हे सगळं नेहमी एकापाठोपाठ एक आश्चर्याचे धक्के देत राहिलं. मला स्वतःला साहेबांच्या बाबतीत सर्वात जास्त भावणारी गोष्ट जर कुठली असेल तर सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा स्वतःच्या बरोबरीने बसून त्याच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यावरती मात करण्याचा, त्या सोडवण्याचा प्रयत्न साहेब नेहमी करतात. हे घेण्यासारखं आहे, आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी घेण्यासारखं आहे. साहेबांचं महिला विषयक जे धोरण आहे तीसुद्धा एक अतिशय जी कुठेच पाहायला मिळत नाही इतकी चांगली गोष्ट आहे. अगदी पायलट या वैमानिकाच्या क्षेत्रापासून महिलांना न्याय देण्याचं साहेबांनी काम केलं. आज महिलांसाठी वारसा हक्कसुद्धा निवळ साहेबांमुळेच तो मिळू शकला. त्यामुळं निश्चितपणे एवढ्या ह्या मोठ्या नेत्याला मनपूर्वक मी मानाचा मुजरा करते. साहेब, आमचंसुद्धा आयुष्य आपल्याला लाभो आणि येत्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करत असताना आम्हा सामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यावरती सतत आपला हात राहो हीच पुनश्च एकदा प्रार्थना आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. पवार साहेब तसा अर्थाला अत्यंत गरिबीतून पुढं आलेले आहेत आणि ग्रामीण भागातून आहेत, त्यामुळे त्यांना गरिबीची आणि ग्रामीण भागातल्या ज्या समस्या आहेत ज्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या असतील त्या समस्यांची अत्यंत जोखून जाणीव आहे आणि म्हणून त्यांचा नेहमी राजकारणात आल्यानंतर ग्रामीण भागाची त्यांची नाळ जोडलेली आहे. त्या दृष्टीनं ग्रामीण भागाचं जे काही लोकांचं राहणीमान आहे, त्यांचा व्यवसाय आहे, उद्योग आहे, दिनचर्या आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे, रस्त्याचे आहेत, शेतीच्या संदर्भातले, मजुरांचे आहेत, आदिवासी, दलित, या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं राजकारण करण्याकरता ते एक समाजकारण म्हणूनसुद्धा या ठिकाणी करत आलेली आहेत आणि ही गोष्ट सगळ्यात वाखाणण्यासारखी. राजकारणाकरता तर कुणीही करेल, परंतु राजकारण व्यतिरिक्तसुद्धा अशा अनेक प्रॉब्लेम आहेत, विशेष करून शेतीच्या संदर्भामधले, की या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी योग्य मोबदला मिळावा, शेतमालाची वेळेवर विल्हेवाट त्या ठिकाणी लागावी, त्याची निर्यात व्हावी, शेतमालावर प्रक्रिया करायचे या ठिकाणी युनिट उभे राहावे, याच्याहीकरता ते सातत्यानं प्रयत्न करत आलेले आहेत. ज्यावेळेस कांदा जास्त होतो त्याच्या कांद्याची निर्यात करण्याकरता केंद्र सरकारशी या ठिकाणी मोठा संघर्ष ते आजपर्यंत करत आलेले आहेत. बरं, तुम्ही आम्ही पाहिलं असेल की लोकसभेमध्ये बरीचशी त्यावर त्यांच्यावर टीकाही झालेली आहे, परंतु राजकारणामध्ये असूनसुद्धा शेतकऱ्यांची बाजू घेताना छाती ठोकपणे सांगणारं एवढंच एक व्यक्तिमत्व आहे की बाबा हो, शेतकऱ्यांनासुद्धा कधीतरी दोन पैसे मिळू द्या, तोट्यात शेत्या जाऊ राहिल्या आणि समजा एक 4-2 वर्षानंतर एखाद्या पिकाला बऱ्यापैकी जर रेट मिळत असेल तर त्याच्याकरता ग्राहकांनी तक्रार करणं योग्य नाही. बऱ्याच वेळा तो शेतमाल रस्त्यावर फेकावा लागतो, त्याचा त्या ठिकाणी उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही, अशा अवस्थेत त्याला कुणी वाली नाही आणि म्हणून एखाद्या वर्षी जर त्यांना माल घ्यायची पडली तर निदान तो 2-3 वर्ष जे काही लॉसमध्ये गेलेला आहे तर तो लॉस तरी त्याचा भरून घेईल आणि म्हणून थोडंसं माग खायला सुद्धा शिका, अशा पद्धतीनं धाडसानं सांगायचं कामसुद्धा पवारसाहेब आजपर्यंत करत आलेले आहे. तुमचा वैयक्तिक संवाद असेल त्यातला काही अनुभव सांगा एखादा. नाही, वैयक्तिक महानुभावाचं जर म्हटलं तर एकदा पवारसाहेब हरिभाऊ महाले माझे खासदार यांचं निधन झालं होतं आणि त्यांचा अंत्यविधी त्यांच्या गावी ठेवलेला होता वारे येथे. रस्त्यानं जाताना गाडीमध्ये जात असताना रस्त्यामध्ये फार मोठे दगड रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत टाकलेले होते. पवारसाहेबांनी मला विचारलं, दगड कसले? म्हटलं, साहेब आमच्याकडे प्रचंड धरणं आहेत, वीज आलेली आहे, PVCची पाईप आलेली आहे आणि बऱ्याचशा लोकांनी डोंगर दऱ्या पडीत रान या ठिकाणी वैतीखाली आणले तयार केले आणि त्याच्यातून निघालेले दगड टाकायला जागा आटते म्हणून रस्त्याच्याकडे लावून ठेवले. मला म्हटलं, एवढे तुमच्याकडे कष्ट करू शेतकरी? म्हटलं, आहे साहेब. अरे बाबा, असं करा, मी केंद्र सरकारमधून या ठिकाणी NHB ची स्कीम देतो, त्याच्यामध्ये तुम्हाला जमिनीचं सपाटीकरण, द्राक्षबागाचा अँगल, त्या ठिकाणी ड्रीप, त्याच्यानंतर लागवडीचा खर्च, लागणारं कर्ज, त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर सबसिडी देतो, कारण हे एक राष्ट्र उभारणीचं काम आहे, देशाचं उत्पादन त्यातनं वाढणार आहे
आणि मग अशा योजना अशाच ठेवा या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना देऊ. त्या पद्धतीनं मला वाटतं संपूर्ण देशामध्ये एन एस बी करता जो काही खर्च केला गेला त्यातला निम्मा खर्च महाराष्ट्रात झालेला आहे आणि महाराष्ट्रातला निम्मा खर्च नाशिक जिल्ह्यात आलेला आहे. म्हणजे फिरत असतानाच बघा साहेबांचं बारीक सारीक कुठेकडे लक्ष असतं, कुठं धरण होईल, कुठं लोकपाड बांधारा होईल, कुठल्या लोकांची काय परिस्थिती, यांना काय दिलं तर काय करता येईल, अशा पद्धतीच्या बारीक सारीक गोष्टी या ठिकाणी साहेबांबरोबर फिरताना अनुभवलेला आहे. मला वाटतं हेलिकॉप्टरमधून जाताना आमच्याही लक्षात येत नाही ती वरून म्हणतात ही आमकं गाव आहे, ही आमकी नदी आहे, या परिसरामध्ये ही पिकं आहेत, त्या परिसरात ही पिकं आहे. एवढी बारीक सारीक माहिती मला वाटतं देशपातळीवरच्या कुठल्याही नगराला नसेल, एवढी कुठल्याही समस्यांची जाण असणारं परिपूर्ण असं नेतृत्व या ठिकाणी पवारसाहेबाच्या रूपानं या ठिकाणी अनुभवाला आलेलं आहे. अजून काय सांगाल तुम्ही विशेष म्हणजे पवारसाहेबांबद्दल आणि त्यांचा वाढदिवस येऊ नये? त्यांचा वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसाचं असं मिरून घेणं काही हे करणं असा काही साहेबांचा स्वभाव नाही. त्या निमित्तानं काहीतरी संकल्प करावेत कार्यकर्त्यांनी, काही जनतेचे प्रश्न सोडवावेत. आता मी जो काही वाढदिवसाच्या निमित्तानं जो काही प्रोग्राम आलेला आहे त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे का, लोकांना काही ठिकाणी इथे कनेक्शन मिळत नाही का, रस्त्याचे काही प्रॉब्लेम आहेत का, बसेसचे आहेत का, विद्यार्थ्यांचे आहेत का, कर्जाचे आहेत का, अशा पद्धतीचे कार्यक्रम लोकाभिमुख असे कार्यक्रम त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी राबवावेत अशी ती एक प्रकारची अपेक्षा असते. राजकारण करता करता या ठिकाणी समाजकारणसुद्धा केलं पाहिजे हा दृष्टिकोन या ठिकाणी नेहमीच कार्यकर्त्यांच्या पुढे ते ठेवत आलेले आहे. त्यावेळेला तुम्ही कुस्ती या क्षेत्रात तुमचं पदार्पण केलं, त्यावेळेला तुम्हाला का वाटलं की आपण पवारसाहेबांकडे जावं आणि त्यांचं सल्ला किंवा मार्गदर्शन घ्यावं? कारण मी ज्या जेव्हापासून कुस्ती खेळतोय किंवा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची जेवढी सर्टिफिकेट आहेत त्यावेळेस सगळ्या सर्टिफिकेटवर पवारसाहेबांची सही आहे. त्याच्या आधीपासून माझ्या अंदाजे पवारसाहेब महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि आज ताब्यातले आहेत. त्यामुळं आणि खेळाविषयी करणं काम करणं किंवा खेळाडूंसाठी नवीन नवीन योजना आणणं हे पवारसाहेबांशिवाय दुसरं कोणी नेत्यांनी काम केलेलं नाही. किती वर्षापासून तुम्ही कुस्ती म्हणजे करताय? मी वयाच्या 5व्या वर्षापासून म्हणजे व्यायाम करतो. त्यानंतर मी वयाच्या 21-22 वर्षापर्यंत कुस्ती खेळलो. त्यामध्ये मी 2 वेळा राष्ट्रीय स्तरावरती खेळलो. बद्दल काय सांगतात ते जाणून घेऊया. मी माणिक झेंडे, अध्यक्ष पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर. आदरणीय पवारसाहेब हे खरं तर गेली 50 वर्षे शेतकऱ्यासाठी सातत्याने काम करतात. हे काम करत असताना शेतकऱ्याचं हित, शेतकऱ्याची शेती कमी उत्पन्नामध्ये पिकली पाहिजे, त्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे याचा साहेबांनी सातत्याने प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर पुरंदर तालुक्यामध्ये तालुका उंचावरचा, इथं काय कुठून पाणी येणार नाही, वरचा पाऊस पडल्याला वरच अडवलं पाहिजे, पाऊस कमी, यासाठी साहेबांनी एक भगीरथ योजना, पुरंदर उपसा जलसिंचन योजना आणि त्याचबरोबर जानाई शिरसाई योजना, याची म्हणजे जानाई शिरसाई योजनेमध्ये 5 गावं आणि पुरंदर उपसामध्ये राहिलेली दिव्यापर्यंतची सर्व गावं घेण्याचा प्रयत्न साहेबांनी त्या ठिकाणी केला. आणि एक भगीरथ योजना साकारत असताना खरं तर आम्ही बऱ्याच वर्ष ऐकत होतो हे काय आपण स्वप्नात आहोत का काय आहोत असं वाटत होतं, परंतु साहेबांनी ही योजना पाठपुरावा करून पूर्ण केली, पूर्ण करून शेतकऱ्याला पाणी दिलं. मी त्याचा जे ड्राय भागातला पांडेश्वरच्या या ठिकाणचा शेतकरी, मी शेती व्यवसाय करतो, दुसरा व्यवसाय माझा नाही, परंतु साहेबांनी जे पाणी दिलं जाणार शेतसाईचं त्या पाण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी माझ्या 2000 फळझाडं आहेत, त्याचबरोबर फुलं आहेत आणि शेती चांगल्या पद्धतीने पिकवतोय आणि हे सगळं जे घडतंय ते साहेबांच्यामुळं आज मला मिळतंय असं मला वाटतं. आणि माझ्याबरोबर आम्ही सगळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेल किंवा शासनाच्या फळबाग योजना ही साहेबांनी पहिली देशामध्ये लागू केली. फळबाग योजनेचा लाभ घेऊन मी 2000 झाडं त्या ठिकाणी शासनाचा लाभ घेऊन लावली आणि ती झाडं जगण्याच्या मधल्या काळामध्ये साहेब कृषी मंत्री असताना मोठा दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये ही झाडं दिले असती, पाणी नव्हतं, मग ही झाडं जागवण्यासाठी साहेबांनी शासनाकडून अनुदान दिलं आणि हेक्टरी मला वाटतं जवळजवळ 60-65 हजार रुपये
अनुदान झाडं जगवण्यासाठी साहेबांनी त्या ठिकाणी दिलं आणि असं काही आता होणे नाही. पुन्हा किती वेळा विचार केला कुठेही पाहिलं तर यशवंतराव चव्हाणांनंतर दक्षिण भारतामध्ये एवढा मोठा नेता होणे नाही हे पवार साहेब हे सातत्याने मग युवक असतील महिला असतील दलित असतील फुले शाहू आंबेडकरांचे विचार हे सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय पवारसाहेब करतात. हा पुरंदर तालुका साहेब नसते तर हा बागायत झाला नसता असं मला वाटतंय आणि साहेबांच्यामुळं ही जाना शिरसाई असेल पुरंदर उपशा असेल किंवा इतर जी काम जेजुरी एमआयडीसी असेल ही सगळी कामं साहेबांनी त्या ठिकाणी प्रामुख्याने केली. जेजुरी सारख्या ठिकाणी 40 दिवसांमध्ये प्यायला पाणी दिलं दुष्काळामध्ये इतकं मोठं काम फक्त पवार साहेबच करू शकतात अशा पवारसाहेबांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त साहेबांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. साहेबांना सोबत तुम्ही आतापर्यंत जे काम केलं त्यात तुम्हाला आवडलेले पवार साहेब तुम्ही सांगा. खर तर पवार साहेबांच्या बरोबर काम करत असताना पवार साहेबांनी समाजातला सामान्यातला सामान्य घटक त्याचं म्हणणं काय की एखादा शेतकरी असेल त्याच्याबरोबर चर्चा करत असताना साहेब त्यांना विचारतात की बाबा तुझी काय अडचण आहे मग अडचणीवर काय मात केली पाहिजे म्हणजे साहेब प्रश्न सुद्धा त्याच माणसाकडून उत्तर सुद्धा त्याच साहेबांनी एवढी मोठी खुबी साहेबांच्या मध्ये म्हणजे ते जनतेतला माणूस आहे असा माणूस पुन्हा होणे नाही. कारण शेतकऱ्यांच्यासाठीचं काम करायचे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचे मग ऊस शेतकरी असेल फळबाग शेतकरी असेल कांदा बटाट्याचा शेतकरी असेल फुलांचा व्यापारी असेल जसा माणूस भेटेल तसं त्याच्यासारखं तेवढा अभ्यास करून साहेब अभ्यासपूर्वक ते शेतकऱ्यांसाठी सातत्याने काम करत असतात. तुम्हाला पवार साहेबांसोबत किती वेळा म्हणजे परदेशात म्हणा किंवा तालुका सोडून काम करण्याचा अनुभव आला. खरं तर पवार साहेबांसोबत परदेशात जाण्याचा अनुभव नाही आला पण दिल्लीमध्ये साहेबांना मी 3-4 वेळा भेटलो बारामतीमध्ये भेटलो पुण्यामध्ये भेटलो अनेक ठिकाणी जिथं जिथं साहेबांचे शेतीचे मेळावे असतील त्या त्या ठिकाणी जाऊन साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी जे साहेबांनी जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन घेण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं. मग साहेबांचं एखाद्या शेतीवरचं टीव्हीवर असेल किंवा रेडिओवर असेल हे मी आवर्जून साहेबांचं लहानपणापासून ऐकतोय. मी जसं शाळेत होतो तसं साहेबांना त्या ठिकाणी मानणारा कार्यकर्ता आहे. आता साहेबांचा 78 वर्ष संपतय आणि 79 मध्ये ते पदार्पण करतायत काय सांगाल तुम्ही. खर तर विल पॉवर फार मोठी आहे साहेबांची. गेली 60-70 वर्ष समाजामध्ये काम करत असताना ते ह्या वयामध्ये वेळेला महत्व देतात त्याचबरोबर प्रामाणिक कामाला महत्व देतात खरंही ते खरं सांगतात खोटंही ते खोटं सांगतात आणि कधी राजकारण म्हणजे 80% समाजकारण 20% राजकारण साहेब कधीही याच्यामध्ये राजकारण आणत नाही. एखादा चांगला मुद्दा असेल आता परवा मी विमानतळाच्या मुद्द्याला मी मुद्दाम साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी त्या विमानतळ बाधितांच्या बरोबर गेलो होतो. साहेबांनी त्याची सगळी माहिती घेतली आधी अधिकाऱ्यांना बोलून घेतलं अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली नंतर कलेक्टरला कलेक्टरशी फोनवर बोलले त्यांच्याकडून माहिती घेतली सचिवांशी फोनवर बोलले त्यांच्याकडून आणि ज्या वेळेला सगळी माहिती घेतली त्यावेळेला त्या शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. आधी काही साहेबांनी सांगितलं नाही म्हणजे जे मला माहिती तेच मी सांगतो हा साहेबांचं धोरण आहे आणि गेली अनेक वर्ष काम करताना या वयात सुद्धा ते एवढं काम करतात एवढी इच्छाशक्ती त्यांची दांडगी की निश्चितपणे साहेब देशाचे पंतप्रधान होण्यास योग्य आहे असं मला वाटतं. साहेबांनी विमानतळाबद्दल जे आता तुम्ही सांगितलं तर साहेबांना काय वाटतं विमानतळ पुरंदरमध्ये व्हावं की बारामतीमध्ये व्हावं असं काय नाही. साहेबांना बारामती झालं काय पुरंदरमध्ये झालं काय सारखंच आहे. साहेबांना देशात कुठेही सगळीकडे सारखे साहेब म्हणजे समानतेचे माणूस आहे की शाहू फुले आंबेडकरांचे विचार मी मागाशी सांगितले की ते साहेब जपणार आहेत आणि मग पुरंदरमध्ये झालं पण पहिले साहेब शेतकऱ्यांच्या बरोबर आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांचं मत असं तरच साहेब विमानतळात साहेबांचा पाठिंबा विकास कामाला पाठिंबा आहे विरोध नाही पण तो शेतकरी उद्ध्वस्त नाही झाला पाहिजे असं साहेबांना वाटत. जवळचे आहेत तसं न म्हणता मित्र असे म्हणेल त्यांच्या कुटुंबातले एक ते व्यक्ती आहेत सदस्य आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात
पवार सरांचा अनुभव काय आहे त्यांना? मी महेश जगताप गेले जसे लहानपणापासून पाहतोय तर पवार साहेबांच्या वयाची आपण पाहिली तर आज ते 89व्या वर्षी ते पदार्पण करतात आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला मनापासून सांगूशी वाटतं की माझं वय त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाचं असताना लहानपणापासून त्यांच्या सान्निध्यात एक नात्याचं असेल किंवा आमच्या काही नात्याच्या माध्यमातून पवार साहेबांच्या सान्निध्यात जाण्याची माझी लहानपणापासूनची त्यांच्या जाण्यात माझे मी गेलो पण पवारसाहेबांच्या बद्दलच्या वाचलेल्या गोष्टी आणि ऐकलेल्या काही कथा आणि त्यांच्या भाषणातून ऐकलेल्या काही गोष्टी त्या मला आज मनापासून सांगूशी वाटतात कारण मी तेवढ्या उंचीचा नाही. पवारसाहेबांनी आपल्या राजकारणाची सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस ते शालेय जीवनापासून त्यांनी सुरुवात केली आणि ते शालेय जीवनापासून काम करत असताना कुठलीही इलेक्शन असेल कॉलेजपासून ते आजपर्यंतची ते कुठलीही इलेक्शन का हरले नाही कारण त्यांच्यामध्ये असणारी धडाडी आणि त्यांच्यातला असणारा कर्तृत्वाचा गुण जो माणूस आपलं कुटुंब 95 माणसाचं असताना सुद्धा ते सांभाळण्याची ताकद ज्या माणसाच्या मध्ये असते जर तो आपलं कुटुंब सांभाळू शकतो तर त्याला देश सांभाळायला काहीच अडचण येऊ शकत नाही हे मला मनापासून सांगू शकतो. पवारसाहेबांच्या बद्दल बोललं जातं की पवारसाहेब धार्मिक नाहीत पण मी आवर्जून सांगतो पवारसाहेबांनी उल्लेख केलेल्या ह्याच्यातून की महाराष्ट्रामधली जी सर्व दैवता आहेत ऐकून स्वामिनी तुळजाभवानी असेल मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर असेल पांडुरंगाचं विठ्ठलाचं मंदिर असेल शेगावचं गजानन महाराजांचं असेल महालक्ष्मीचं मंदिर असेल ह्या सगळ्या मंदिराच्या सुधारणामध्ये सगळ्यात मोठा पाठपुरावा करण्याचं काम हे पवारसाहेबांनी केलं. हे करत असताना दुसरी एक मनापासून इच्छा आली की पवारसाहेबांनी देशामध्ये आज महाराष्ट्रामध्ये पाण्याची टंचाई असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लोक भ्रमंती करत असताना नाही त्या देशामध्ये जगात फिरण्याचा हव्यास असतो पण पवारसाहेबांनी जे केलं असं तर सह्याद्रीचं खोरं निवडलं आणि त्या खोऱ्यामध्ये जी धरणं ब्रिटिशांच्या नंतर झाली ती सर्व धरणं बनवण्याचं काम हे पवारसाहेबांनी केलं कारण कृष्णा लवादाच्या वेळेस त्या लवादामध्ये जर ह्या जमिनी ऍक्वायर झाल्या नसत्या धरणं नसती झाली तर पाणी उचलण्याचा आपल्याला संबंध कुठंच आला नसता म्हणून पवारसाहेबांनी जिथे भेटल त्या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये धरणांचं भूमिपूजन करून धरणं उभारण्यासाठी सुरुवात केली. मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट असेल त्यानंतर साहेबांनी केलेलं काम ह्या सर्व गोष्टी आठवणीमध्ये बाळगत असताना पवारसाहेबांनी ज्यावेळेस मला एक त्यांना दैवायवतरे माणूस का मानूशी वाटतो की पवारसाहेबांच्या एक सासवड शहरातील फार मोठी आठवणी ती म्हणजे साहेबांना जो आजार झाला होता त्या आजारामध्ये त्यांचं ऑपरेशन करत असताना अमेरिकेमध्ये त्यांना जी गोष्ट कळाली की सासवड सारख्या शहराला पिण्याच्या पाण्याची सोय नाही तर साहेबांनी थेट अमेरिकेतनं आल्यानंतर विमानतळावरून सासवड सारख्या शहराच्या ठिकाणी आल्यावरती आजही त्या चेहऱ्याची आठवण आम्हाला होते तो लालबुंद चेहरा. त्यांनी सासवडमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मीटिंग घेतली आणि अख्ख्या भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटिशांनी सुद्धा 150 वर्ष सत्ता केल्यानंतर जे काम करता आलं नाही ते अवघं सासवड शहरामध्ये 90 दिवसाच्या आतमध्ये वीरवरून सासवडला पाण्याची योजना आणली आणि जे आज सासवड दिसतंय हरित क्रांती आणि शहरामध्ये जे उठलेल्या ह्या इमारती दिसतात ते केवळ पवारसाहेबांचीच आठवणी हे मनापासून सांगूशी वाटतं. म्हणून अशा एका मोठ्या दिग्गज नेत्याच्या वरती काम करत असताना आपण जरी कुठल्या गोष्टी सांगायला गेलो तर ते मनमुळातपणे ऐकतात आणि लहान मुलाच्या वेशात येऊन आपल्याकडून कशी माहिती मिळत ही माहिती मिळवण्याची कला ही साहेबांच्याकडून पाहायला मिळते आणि त्या साहेबांच्या बरोबर राहत असताना ते म्हणतात मला आपण म्हणलं साहेब तुमच्याकडे फार शिकण्याजोगत आहे तर ते म्हणतात तसं नाही मला अजून काही तुमच्याकडून शिकायचंय अशा पद्धतीचा बोलणारा नेता भविष्यात कुठेही भेटणार नाही आणि या नेत्यासाठी आपल्याला कुठल्या पदाची संधी मिळावी किंवा संधीतून काम करावं असे करण्यापेक्षा एखाद्या पांडुरंगाच्या बरोबर जसं वारीला माणूस जातो त्या पद्धतीने माझी भूमिका धरलेली आहे की पवारसाहेब जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या सान्निध्यात कुठल्याही पदाची अपेक्षा न करता कायमस्वरूपी त्यांचं काम करत राहील आणि मी माझ्या परमेश्वराच्या वतीने नाथ मस्कोबाच्या चरणी आमच्या मोरगावच्या गणपतीच्या वतीने कुलस्वामी खंडेराया आणि तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जन्मलेला एक महाराष्ट्राचा हिरा ह्याला प्रचंड आयुष्य द्या
आणि हा महाराष्ट्राची आणि भारताची पूर्ण सेवा व्हावी ह्याच माझ्या पवार साहेबांना वाढदिवसाच्या. पवार साहेबांनी घर तेथे संकरित गाय, गाव तेथे सहकारी दूध सोसायटी या सूत्राने बारामती तालुका आणि नंतर हे मॉडेल राज्यभर नेऊन दुग्ध व्यवसाय वृद्धिंगित केला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजवावी, संशोधक तयार व्हावेत यासाठी त्यांनी रयत विज्ञान परिषदेची स्थापना देखील केली. चला तर मग एक नजर टाकूयात या लोकप्रिय नेत्याने केलेल्या आणखी काही विकास कामांवर. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक शेती, सहकार, शिक्षण, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उपयुक्त कार्य केली आहेत. दिल्लीतील सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन ॲग्रिकल्चर अँड ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज या संस्थेच्या उभारणीत त्यांचा पुढाकार आहे. पवार साहेबांची सत्ता आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळांमध्ये मोठी भर पडली. नेहरू तारांगण मधील आधुनिकीकरणात श्री पवारांचा मोठा हात आहे. आशियातल्या पहिल्या विशेष प्रोजेक्टरचा येथे वापर करण्यात आला होता. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील तफावत दूर करण्याचं श्रेय सुद्धा हे शरद पवारांनाच जातं. आणीबाणीत 50 ते 55 वयाच्या सक्तीने निवृत्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पवारांनीच पुन्हा कामावर घेतलं. प्राथमिक आरोग्य केंद्रातील मदतनीसांना पवारांनी वेतनवाढही दिली. मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात शरद पवारांचाही मोठं योगदान ठरलं आहे. हिंगोलीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावे विद्यापीठ बनवण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सला वलय म्हणून देण्यात पवारांचा महत्वाचं योगदान होतं. सध्या हे संकुल मुंबईचा कणा बनून उभं आहे. 80s मुंबईच्या समुद्रात तेलाचे साठे आढळले. त्यावर आधारित उद्योग महाराष्ट्रात ठेवण्यात यश पवारांना मिळाले आहे. राज्यातील सर्वात मोठी उद्योग वसाहत विदर्भातील बुटी बोरीला येथे उभारली गेली. त्याचं श्रेय सुद्धा श्री शरद पवारांनाच जातं. पुण्याच्या आसपास ऑटोमोबाईल कंपनीच्या उभारणीला शरद पवार यांनीच हात लावला. माथाडी मंडळाच्या स्थापनेत शरद पवारांचा सिंहाचा वाटा आहे. दिवंगत अण्णासाहेब पाटील यांना पवारांनी मोलाची मदत पुरवली होती. शरद पवारांनी नवी मुंबईच्या कोपरखैरणेत सिडकोतून 5000 घरं बांधून ती माथाडी कामगारांना दिली आहेत. केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी माथाडी मंडळावरचा 248 कोटींचा आयकर माफ करून घेतला. माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांना 1999 पासून शरद पवार यांनी जावळीतून वेळोवेळी उमेदवारी मिळवून दिली आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेली परिस्थिती निवळण्यामध्ये शरद पवार यांचं महत्वाचं योगदान ठरलं आहे. पंजाब शांत करणारा राजीव लोंगोवाला करार हा प्रत्यक्षात आणण्यामागे सुद्धा शरद पवार यांचेच महत्वाचे प्रयत्न आहेत. 1990 शरद पवार मुख्यमंत्री असताना नाशिकला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. याचे श्रेय सुद्धा माननीय श्री शरद पवार साहेबांनाच जातं. रमेश वांजळे यांच्या मृत्यूनंतर मनसेसह सर्व पक्षांनी त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले. पवारांनी त्यांच्या पत्नीला खासदारकीची उमेदवारी दिली. आज वांजळेंची 18 वर्षांची कन्या वारजे माळवाडीची नगरसेवक आहे. शरद पवार यांची खेळासोबत असलेली नाळ कधी तुटली नाही. कुशल क्रीडा संघटक अशी त्यांची आजही ओळख आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असताना लाल माती सोबतच गादीवरील कुस्तीला शरद पवार यांनी सुरुवात केली. देशातील सर्वश्रेष्ठ अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शरद पवार यांनीच प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. खो खो खेळासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शरद पवार यांचा वाढदिवस खो खो दिवस म्हणून साजरा केला जातो. 1990 बीजिंग मध्ये एशियाड स्पर्धेत कबड्डीचा समावेश झाला, तो सुद्धा शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे. 1993 पुण्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी 11 महिन्यात शिवछत्रपती क्रीडानगरीची उभारणी करण्यात आली. त्यामध्ये सुद्धा श्री शरद पवार यांचा सिंहाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शाहीर अमर शेख यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याची कल्पना शरद पवार यांनीच उचलून धरली आणि ती प्रत्यक्षातही आली.
साहित्यिक आणि कलावंतांमध्ये रमणारा राजकारणी अशी शरद पवार यांची खरी ओळख आहे. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या मराठी कलाकारांना राज्याकडून 1,00,000 रुपये देण्याचा निर्णय हा शरद पवार यांचाच आहे. कवी नाधो महानोर, लक्ष्मण माने यांच्यासारख्या साहित्यिकांचा विधान परिषद मध्ये प्रवेश हा शरद पवार यांच्यामुळेच झाला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला अनेक अडचणीतून सोडवलं. यशवंतराव नाट्यगृह उभारण्यात त्यांची मुलाची मदतही मिळाली आहे. घाशीराम कोतवाल या नाटकाच्या बंदी विरोधात शरद पवार ठाम उभे राहिले. सतीश आळेकरांनी याविषयी भरभरून लिहिलंय. 1988 मध्ये मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी भटक्या विमुक्तांना घर बांधण्यासाठी पुण्यामध्ये 140 एकर जमीन मंजूर करून दिली. वयाच्या 78व्या वर्षी सुद्धा त्यांची यशाची दिशेनेच वाटचाल सुरू आहे. ते यापुढेही अशीच यशाची शिखरे चढत राहो यासाठी शालिनी प्लसच्या वतीने त्यांना लक्ष शुभेच्छा.